प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला घवघवीत यशही मिळालं. सिनेमाच्या कथेबरोबरच गाण्यांवरही प्रेक्षक फिदा झाले. मुळशी पॅटर्न सिनेमाचे रिमेकही करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. हिंदीत या सिनेमाचा रिमेक होणार हे निश्चित झाल्यावर सिनेमाबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली होती. अखेर सलमान खान या सिनेमाचा रिमेक करणार आणि अंतिम असे या सिनेमाचं नाव असणार हे जाहीर झालं. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या अंतिम या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून काही वेळातच हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सलमान खानच्या अंतिम द फायनल ट्रूथ या सिनेमात अभिनेता आयुष शर्मा महत्वाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटिंग सीनने होते. दरम्यान दोघंही तिकडे शर्टलेस असल्याचं बघायला मिळतंय. आयुषचा एक वेगळा लुक या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर व्हायरल असून तो सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरलाय. अंतिम द फायनल ट्रूथ या सिनेमामध्ये सलमान खान पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये आहे तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेमध्ये. दिग्दर्शक महेश मांजरेकर हा सिनेमा दिग्दर्शित करतायत. या सिनेमाचं शूटिंग 16 नोव्हेंबर पासून सुरू झालं होतं. 2021 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा 3 दाक्षिणात्य भाषेमध्ये तयार होणार आहे. तेलुगू, तमिळ आणि कन्नडा या 3 भाषेत हा सिनेमा तयार होणार असून प्रवीण तरडे स्वतः या सिनेमाचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा करणार आहेत. या तीनही सिनेमात प्रवीण तरडे पोलिसांच्या भूमिकेत असतील तर मुख्य भूमिकांमध्ये त्या इंडस्ट्रीमधले कलाकार असतील. प्रवीण तरडे यांनी एका मुलाखती दरम्यान याबद्दलची माहिती दिली. तर मुळशी पॅटर्न या सिनेमाचा हिंदी रिमेक आणि त्याचबरोबर दाक्षिणात्य भाषेतील रिमेक बघण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.